मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा भयगता मराठी या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मध्यरात्रीचा सुमार होता शेजारच्या खोलीतून सगु नेच्या हका आल्या अहो अहो बघा तरी मला चांगली गाढ झोप लागली होती त्यामुळे आधी पटकन जागच मग झोपेतच ये घाबऱ्या हका ऐकू येत आहेत असं वाटलं अशा हकांची मला सवय होती सगुणा माझी बायको पण आम्ही वेगवेगळ्या वेग खोल्या झोपत असू डॉक्टर म्हणाले होते की तेच बरं कारण सगुणाला होता दम्याचा त्रास वाटेल तेव्हा धाप लागल्यासारखं व्हायचं तेव्हा नवरा बायकोचे संबंध आमचे आम्हीच संपवले होते मात्र तिचा जीव दम्यानं फार घाबरा व्हायला लागला की ती मला भिवून हका मारायची मला वाटलं आजही तसंच काहीतरी होतय एव्हाना मला पुरती जाग आली होती सगुनेच्या घाबऱ्या स्वरातल्या हका स्पष्ट ऐकू येत होत्या अहो बघा तरी काय चाललंय ते बाहेर लोकांचा गोंगाट कानावर येतच होता मी झटकन उठलो आणि गॅलरीत आलो बाहेर टिपूर चांदनं पडलं होतं त्या चांदण्यात जे दृश्य नजरेला पडलं ते भयंकरच होत एक तेरा चौदा वर्षांचा कवळा पोरगा धावत येत होता चेहरा भयंकर घाबरलेला अंगात गंजी आणि अर्धी चड्डी दोन्ही माखलेली जशा काही रक्ताच्या पिचकाऱ्या उडाल्यात त्या पोराच्या मागे लागलेली बरीच माणसं ओरडत हलकल्लोर करीत तो पोरगा त्यांना चुकवण्यासाठी जीवाचा आकांत करीत पळत असलेला एवढ्या त्या पोरानं मुसंडी मारली आणि समोरच्याच एका घराच्या मागल्या काळोखात तो दिसेनासा झाला एवढ्या सगळ्या माणसांना चुकून समोर पाच सात घरांची वस्ती होती पडकी झडकी बैठी घरं त्यातच केळीची झाडं लावलेली कुठं एक पपईचं झाड एक विहीर या सगळ्या गर्दीत तो कुठं गेला कोण जाणे पण जाऊन लपला मी चपला घातल्या आणि जिना उतरून खाली आलो एव्हा ना गाव गोळा व्हायला सुरुवात झाली होती दोन कुत्रे अचानक झोपेतनं जागी झाल्यासारखी मध्येच उठून मोठमोठ्यानं भुंकायला लागली होती खाली येऊन पाहतो तो त्या पोराला कुणीतरी घरापाठी मागून हुडकून काढलं होतं दोघा चौघांनी त्याचं बखोट पकडून त्याला बाहेर रस्त्यावर आणलं आणि मग ते सगळे त्याला यथेच्छ बुकलू लागले ते पोर धुळीच्या रस्त्यात पडून किंचाळत राहिलं आणि जो तो त्याच्यावर आपला हात चालवून घेऊ लागला गालावर नाकावर पोटात पाठीत सटासट बुक्के बसू लागले आणि त्याची शुद्ध हरपायची वेळ आली तो एकटा कोवळ्यापुरगा आणि हे सगळे एवढे थोरले बापे कठीणच होत पण मी मध्ये घुसलो आणि त्याला पाठीशी घातलं मला पाहून लोक बाजूला झाले लहान गावात माझ्यासारख्या वकिलाला कोण मान मी म्हटलं अरे मरेल तो किती मारताय त्याला मरायलाच हवा कोणीतरी म्हणाल तुम्हाला वकील साहेब माहीत नाही त्यानं काय केलंय ते काय केलं खून केलाय स्वतःच्या आईचा दोघा चौघांनी एकदम सांगितलं खून म्हटल्यावर मी देखील चपापलो कधी केला आत्ता कुऱ्हाडीनं मुणकच तोडलं या पुरानं चौदा वर्षांच्या कुऱ्हाड तोलण्याऐत का आणि मुणकं उडवण्या का जोर तरी असेल का त्याच्यात माझा विश्वासच बसेना मी क्षणभर गप्प झालो याचा फायदा घेऊन ते लोक त्याला पुन्हा खेचायला पाहू लागले पण मी त्याच्या गळ्याभोवती दोन्ही हात घालून त्याला गच्च धरून ठेवलं जरबेचा मोठा आवाज लावून सगळ्यांना ठणकावलं हे बघा कुणी त्याला हात लावील तर खबरदार काहीही केलेलं असो आपल्याला कायदा हातात घ्यायचं काम नाही आपण पोलिसात रितसर तक्रार द्यायला हवी सगळे क्षणभर चुपचाप झाले मग आपापसात कुजबुजू लागले वकील साहेबांचं सा बरोबर आहे वगैरे म्हणू लागले मी त्याचा हात धरून त्याला सरळ पोलीस ठाण्यावर घेऊन जाऊ लागलो बिचाऱ्याला चालवत नव्हतं पाय लटपटत होते माझ्या जवळून जवळून माझ्या आधारानं तो चालत होता मी त्याला धरलं होतं मी धरलं होतं म्हणण्यापेक्षा त्यानंच मला धरून ठेवलं होतं आमच्या पाठीमागून लोक शांतपणे चालू लागले मी फौजदारांना सारं काही समजावून दिलं तेही समजूतदारपणानं वागले तो मुलगा इतका थकला होता की त्याला आजूबाजूला काय चाललंय हेही समजणं कठीण जात होतं त्याचे डोळे झोपेनं जडावले होते खाल्लेल्या माराने बहुधा अंगही दुखत असावं त्याच्या या परिस्थितीत त्याला आणखी काही विचारून करण्याचा दाखवला शेजारच्या भंडाऱ्याला तशा त्या अपरात्री जाग करून त्यांनी चहा मागवला आणि तो त्या मुलाला पाजला मग त्याला पाठीमागच्या बारक्याच्या खोलीत पाठवून दिलं मुलगा तिथल्या तिथं जमिनीवरती पसरला आणि तत्काळ झोपी गेला काहीतरी विशेष तमाशा बघायला मिळेल अशा अपेक्षेनं आमच्या बरोबर पोलीस ठाण्यापर्यंत आलेले लोक निरुत्साही होऊन पांगले सकाळी येतो असं फौजदारांना सांगून मीही तिथून निघालो बरोबरच्या माणसांना त्या मुलाची माहिती विचारली मुलाचं नाव होतं वैजनाथ त्याला म्हणायचे वैजू वैजूचा जु। खरा बाप पूर्वीच मेला होता त्याच्या आईनं मग एका वैदूशी पाठ लावला होता हा माणूस कसली तरी पाळमुळं गोळा करून वैद्यगिरी करायचा आणि तीन माणसांचा प्रपंच चालवायचा लोकांमध्ये कुजबुज होती की वैजूच्या बापाची वैदुगिरी नावापुरतीच होती खरं म्हणजे मारण त्याचा हातखंडा होता अर्थात या न बोलण्याच्या गोष्टी त्यामुळे दाखवू शकत नसे एवढंच पण लोक असंही म्हणायचे की अलीकडेच कधीतरी त्याची करणी त्याच्यावर उलटली आणि तो रक्त ओकून मेला वैजू मात्र तसा साधा सुधा मुलगा घुम्या स्वभावाचा कुणाला उलट उत्तर न करणारा कधी कुणावर हात न उगारणारा आईचा त्याला खूप लाया अलीकडे बाप गेल्यापासून तर त्याला आईशिवाय दुसरं कुणीच नव्हतं तेव्हा रात्रंदिवस तो आई, आई बरोबरच असायचा शाळेत जायचा पण अभ्यासात फारसं लक्ष नव्हतं अभ्यासात गती नसली तरी अंगात वांडपणाही नव्हता मुलगा अगदी सरळ होता आणि आज एकाएकी त्यानं आपली कोपऱ्यातली लाकडं फोडायची कुराड घेतली आणि झोपलेल्या आईवर आणली रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या झोपेतच तिचा प्राण गेला मुणक गडगडत एका बाजूला पडलं तिची शेवटची किंकाळी ऐकत शेजारच्या खोपट्यांमधले लोक धावले पाहतात तर तुटलेलं मुणक अजून तडफडत असलेलं शरीर बाजूला फेकलेली कुऱ्हाड वाहत वाहत पायाशी आलेला रक्ताचा लोट आणि त्याचं सुद्धा भान नसलेला वैजू त्याचे रक्तानं भिजलेले कपडे आणि कुठतरी हवेत टक लावून पाहणारी नजर मला या एकंदर प्रकारातून काहीही बोध होत नव्हता कबूल केल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सकाळी मी पोलीस ठाण्यावर गेलो फौजारांना म्हटलं मला त्याला एकट्यालाच भेटू द्या त्यांनी त्याची खोली उघडून दिली मी आत गेलो खोली अगदी छोटी होती तिथं बसायला काहीच नव्हतं एका हवालदारानं मला एक स्टूल आणून दिला वैजू गुडघे पोटाशी घेऊन जमिनीवरती बसून राहिला होता त्याचा चेहरा निर्विकार होता पण डाव्या डोळ्याची बाजू मारामुळं सुजून काळी पडली होती डावा गालही सुजला होता मुलगा अति अति केविलवाना वाटत होता पण याच मुलानं आईचा निर्दयपणे खून केला होता हे विसरता येत नव्हतं बापडा जगात निराधार झाला होता पण आपल्या आधारावर त्यानं आपल्याच हातांनी घाव घातला होता हेही तितकंच खरं त्याला बोलता करायला मला बराच वेळ लागला मी लोकांच्या हातून मरता मरता वाचवल्याबद्दल त्याला खूप वाटत होतं त्यातून मी इकडचं तिकडचं बोलून त्याचा परकेपणा दूर केला हळूहळू त्याला माझ्याविषयी विश्वास वाढायला लागला तशी तो नीट बोलायला लागला साहेब सगळे म्हणतात की मी माझ्या आईला ठार मारलं मग तुला काय वाटतं मी कसं मारेन साहेब माझी आई मला कशी नकोशी होईल तिचा माझ्यावर लय जीव होता मला कधी सुद्धा लोणी लावल्या बिगर भाकर दिली नाही तिनं आणि तो एकदम रडायला लागला मी त्याला पहिल्यांदा रडताना पाहत होतो थोडा वेळ मी त्याला तसंच रडू दिलं मग मी शांतपणे विचारलं पण एवढं होतं तर तू कुऱ्हाड कशी चालवलीस तिला मारून कसं टाकलंस माझ्या हातांनी कुऱ्हाड चालवली साहेब पण मी तिला मारलं नाही म्हणजे मी कसा मारीन साहेब माझ्या आईला मग मा कुणी मारलं त्यानं कुऱ्हाड माझ्या हातात होती पण त्यावेळी माझ्या अंगात तो आला होता तो तो कोण खराच आहे साहेब तो पण काय करायचं तो असा तसा जाणार नाही मला तुरुंगात घातलं तर जाईल तोवर मला धरून ठेवील आहे कोण पण तो माझ्या बापानं वश करून घेतलं होतं त्याला बापाला मूठ मारता यायची ती त्याच्यामुळेच अधिक करून बाई माणसं हटकून मारायची बघा पण पुढं काय झालं कोण जाणे बाप एक दिवशी मला म्हणाला सांभाळ पोरा तो तुला धरणार माझा त्याचा वायदा संपला तू माझा सक्का लेख नाहीस पण मला लेकरासारखाच आहेस तेव्हा माझ्यानंतर तो तुझ्याकडे येणार बाप काय बोलतो ते माझ्या ध्यानातच नाही आलं पण दोन दिवसात बाप रगात पाहिजे रगात पाहिजे असं उरडत मेला त्यानंतर काही नाही आणि काल रात्री एकदम हे असं झालं कोपऱ्यातली कुऱ्हाड बघितली आणि माझे हात लागले शिवशिवायला मला वाटलं तो आला मला म्हणायला लागला हान हान समोरच्या बायवर समोर कोण आहे ते पण मला समजत नव्हतं तो हान म्हणतोय हानायला पाहिजेल एवढंच कळत होतं जसे काय हात पण त्यानंच उचलले कारण माझं बहनच जाग्यावर नव्हतं किंकाळी ऐकली आणि शुद्ध आली बघतो तर आई आई त्यानं तोंड झाकून घेतलं आणि तो रडत सुटला तो बोलला त्यात काही अर्थ नव्हता निदान माझ्यासारखा शहाणा माणूस तरी जन्मात त्यावर कधीच विश्वास ठेवणार नव्हता बाप मेल्याचा यानं केलेल्या खुनाशी काय संबंध आणि तसं म्हणावं तर अधे मध्ये काही न घडता काल एकाएकी याच्या हातनं खून घडवायला मात्र तो कोण म्हणतो ते आलं असल्या या अतिमानवी खुळेपणाचा मला फार राग होता आमच्या वकिली व्यवसायात हे नवीन नव्हतं गुन्हेगारानं गुन्हा करून तो खुशाल भूतपिशाच्या वरती घालावा गावाकडच्या केसेसमध्ये तर हे हटकून पाहायला मिळायचं सत्य एवढंच होतं कुठल्या का कारणानं होयना पण त्या कोवळ्या पोराच्या डोक्यात विकृती तयार झाली होती एका विशिष्ट क्षणी मनाचा तोल जाऊन तो एरवीचा भाबडा मुलगा खुनासारखं भयंकर काम करायला तयार झाला होता त्या क्षणी समोर जी बाई दिसली तिच्या डोक्यात त्यानं कुराड हाणली होती दुर्दैवानं ती त्याची आईच निघाली पण याला इतर कसला अमानवी रंग देणं मूर्खपणाचं होतं माणसाच्या मनाचा झोला कधी कुठल्या टोकाला जाईल हे सांगता येत नाही एवढाच याचा अर्थ होता हे सगळं त्याला समजण्यासारखं नव्हतं मी ते सांगतही बसलो नाही एवढंच म्हटलं की ते तसलं काहीतरी तू डोक्यातनं काढून टाक त्यावर तो म्हणाला तुम्हाला नाही ते समजायचं साहेब आणि नंतर तो काही बोललाच नाही मुकाट बसून राहिला जमिनीकडे बघत वैजूला रिमांड होम मध्ये ठेवण्यात आलं आणि लवकरच तालुक्याच्या जुवेनाईल कोर्टात त्याच्यावरती खटला चालू झाला का कोण जाणे मला वैजू विषयी फार आपुलकी वाटायला ला लागली होती कसल्या तरी भलत्याच गोष्टीपाई त्याचं आयुष्य वाया जाणार आहे असं वाटायला लागलं होतं जुवेनाईल कोर्टातल्या त्याच्या वकिलाला प्रत्यक्ष भेटलो आणि सगळं समजावून सांगितलं म्हटलं हा प्रत्यक्ष माझाच मुलगा आहे असं समजा आणि शक्य तितक्या सहानुभूतीनं याची केस चालवा त्यांनी ही बचावाची शर्थ केली वैजूवरचा आरोप अगदी उघडच सिद्ध झालेला होता पण वकील म्हणाले ज्या चमत्कारिक परिस्थितीत या मुलानं गुन्हा केला ती पाहिली तर असं दिसतंय की त्याचं मन ठिकाणावर नव्हतं अगदी हलक्या वर्गातला हा मुलगा घरचं वातावरण फारसं चांगलं नाही आईनं ना दुसरं लग्न केलेलं त्यातून या सावत्र बापाचे पैसा मिळवण्याचे मार्ग चमत्कारी नुकतंच त्याला आलेलं मरण या सगळ्या प्रकारांमुळे या मुलानं स्वतःभोवती एक विचित्र भासांची दुनिया तयार केले तो गुन्हेगार नाही या भासांचा बळी आहे कोर्टानं वैजूचं मन अस्थिर आहे असा संशय व्यक्त केला वैजू गुन्हेगार ठरायचा नसेल तर त्याचं चित्त तायावर नाही त्याच्या डोक्यात बिघाड आहे असं सर्टिफिकेट मिळवायला हवं होतं कोर्टाचे डॉक्टर माझ्या मैत्रीतले होते त्यांच्याकडून असं सर्टिफिकेट मिळवणं कठीण नव्हतं पण एकदा वैजू इस्पितळात गेला असता तर कायमचा वेडा ठरला असता कदाचित तिथल्या वातावरणानं पुरता वेडाच झाला असता म्हणून मी कोर्टाला पिटिशन दिलं म्हटलं या मुलानं यापूर्वी कसलाही गुन्हा केलेला नाही पण त्याच्या घरचं वातावरण फार वाईट होतं आणि आता तर त्याला कुणीच राहिलेलं नाही पण त्याला इस्पितळात पाठवू नका रिफॉर्मेटरीतही पाठवू नका त्याला एखाद्या चांगल्या घरात पाठवा तिथं तो, तो शिकेल मोठा होईल नाही तर वयाच्या चौदाव्या वर्षीच वर तो माणसातून उठेल मला ठाऊक आहे अशा खुनी मुलाला कुटुंबात ठेवून घ्यायला कुणीच तयार होणार नाही पण मी तयार आहे मला मूल नाही होण्याची शक्यता नाही मला या मुलाची कस्टडी द्यावी हवं तर हा दररोज पोलीस ठाण्यावर हजेरी लावेल त्याची जबाबदारी माझ्यावर राहील पण याला माणसात राहू द्या आजवर कधी कोर्टानं असा अपवाद केला असेल किंवा नाही मला ठाऊक नाही पण या खेपेला त्यांनी दया दाखवली माझं पिटिशन मंजूर केलं त्यांना रोज पोलीस ठाण्यावर हजेरी लावली पाहिजे असं बंधन घातलं पण मला त्याचा पालक व्हायची परवानगी दिली आमच्या घरात कधीच लहान मूल खेळलं नव्हतं ते शक्यही नव्हतं पण आता एकदम एक, एक चौदा वर्षांचाच मुलगा आम्हाला मिळाला होता मी त्याचा काया पालट करायचं ठरवलं होतं मी त्याच्यासाठी नवीन कपडे आणले नवीन पुस्तकं आणली त्याला लगेच नवीन शाळेत घालता आलं नसतं पण त्याला घरी शिकवायला शिक्षक नेमले आमच्या मुलासाठी आम्ही जे जे केलं असतं ते ते सारं त्याच्यासाठी करायला सुरुवात केली तो देखील आम्हाला आई वडीलच मानायला लागला आमचं लहानस काम जरी असलं तरी तो ते दहावत पुढे येऊन करायचा मी त्याला माणसात आणलं याची जाणीव त्याच्या वागण्यात दिसायची माझ्या आशेला अंकुर फुटायला लागले होते मध्यरात्रीचा सुमार होता मला अचानक जाग आली एका दीर्घ किंकाईनं डोळे उघडले बाहेर पौर्णिमेचा चंद्र दिसला मी आवाजाचा अंदाज घेतला शेजारच्या खोलीत सगुना झोपली होती मग किंकाई कुणी फोडली एकदा माझ्या डोक्यात एक भयंकर विचार आला मी धावतच शेजारच्या खोलीत गेलो सगुना कथक प्राण होऊन पडली होती तिच्या छातीत बरोबर उभी खुपसलेली सुरी पोटावरून रक्ताचे ओघळ वाहत होते आणि जवळच वैजू उभा त्याचे कपडे रक्तानं भरलेले जशा काही रक्ताच्या पिचकाऱ्या मारल्यासारखे वैजू निर्विकारपणे समोरच्या हवेत टक लावून पाहत होता मी ओरडलो वैजू वैजू भानावर येईना त्याला गदा गदा हलवीत मी ओरडत राहिलो वैजू वैजू तो अचानक भानावर आला पण समोरचा प्रकार त्याच्या लक्षात यायला थोडा वेळ लागला लक्षात येता क्षणी मात्र त्यानं एकदम हंबरडा फोडला त्या मला आईसारख्या होत्या आईसारख्या आता वैजूला वाचवायला काहीही मार्ग राहिलेला नव्हता त्याला पाठीशी घालणं शक्यच नव्हतं दोन खून केल्यानंतर योगा योगाच्या गोष्टी सांगणं बरोबर नव्हतं एखाद्या क्षणीच माथ भडकलं असं आता म्हणता आलं नसतं घरच्या वातावरणाचीही सबब आता शिल्लक नव्हती वैजूची बाजू तरी कशी घेणार उलट मीच मूर्ख ठरलो असतो खुनी मुलाला घरात ठेवून घेतल्याबद्दल माझा प्रयोग माझ्यावरच उलटला होता वैजूचं वय लहान होतं म्हणूनच नाही तर तो तात्काळ फासावर चढला असता इतके त्याचे गुन्हे भयंकर होते खटला थोडक्यात आटोपला वैजूला रिफॉर्मेरिटीत पाठवण्यात आलं जाताना वैजू खूप रडला मला म्हणाला तुम्ही माझ्या बापासारखे भेटला होता पण माझ्या नशिबातच नव्हतं मी काहीच बोललो नाही बोलण्यासारखं होतं काय तो तो त्यानं माझा घात केला त्या दिवशी मी स्वयंपाकघरात घरात काम करत होतो तेव्हा एकदम आला झणकन आणि पाहतो तर माझ्या हातात सुरी मला म्हणाला खूपच सुरी खूपच पलीकडच्या खोलीत बाई माणूस आहे तिचं रक्त रक्त पाहिजे रक्त पाहिजे खरं सांगतो साहेब त्याच्या पायी म्हणून माझ्या हातनं ते घडलं नाहीतर मी कसं मारी आहे साहेबांना त्या माझ्या आई होत्या आईसारखा जीव लावला होता त्यांनी मला तो ओगसा बोगशी रडू लागला मी गप्पच राहिलो त्याचं सांत्वन करण्यात अर्थ नव्हता कारण मुळात त्याचं म्हणणं मला अजूनही पटत नव्हतं त्याच्या त्या अतिमानवी गोष्टीत काही खरं नव्हतं खरं एवढंच होतं की वैजू खुनी होता खुनी प्रवृत्तीचा होता बायकांचे खून करण्याची विकृती त्याच्यात होती मग तो वर्करनी कितीही साधा वाटो पण तो खुनी होता गोष्ट भयंकर होती दुर्दैवाची होती पण खरी होती लहान वयातच त्याच्या रक्तात बायकांचे खून करण्याची प्रवृत्ती जन्माला आली होती साहेब हुनके देत अजूनही वैजू सांगत होता मला आता बंद करून ठेवतील बरं होईल मग मग तो माझ्या जवळ यायचा नाही मला तिकडे हत्यार कोण देणार नाही आता यायचाच नाही तो माझा त्याचा वायदा आता संपला पण साहेब त्याआधी त्याआधी हे असं व्हायला नको होतं हे असंच व्हायला हवं होतं मी पुष्पाला सांगत होतो मला हे असंच व्हायला हवं होतं त्या पोराची प्रवृत्ती माझ्या पहिल्यांदाच लक्षात आली होती त्याला घरी आणलं तर आपली सगुणापासून सुटका होईल हे उघड दिसत होतं पुष्पा काहीच बोलली नाही ती नुसती समाधानानं हसली तिला काय कुठून तरी आमच्या लग्नाचा अडलेला रस्ता मोकळा झाल्याशी कर्तव्य होत तिच्या हसण्याकडे मीही वेडावून पाहत राहिलो आणि त्या क्षणी माझं लक्ष गेलं पलीकडच्या कोपऱ्यातल्या वजनदार हॉकी कडे नकळत माझे हात शिवशिवायला लागले कानात शब्द घुमायला लागले हान बाय माणूस आहे हान हंगाशी